पनवेल महापालिका हद्दीत शुक्रवारी 14 नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत, तर यामध्ये दुःखद बाब म्हणजे कळंबोली येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचा दुःखद मृत्यू झालाय, तर 15 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले असून त्यांना आज घरी सोडण्यात आलंय. आज खारघर सेक्टर 12 प्लॉट नंबर 77 येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती कोरोनाबाधित झाल्या आहेत. सदर व्यक्ती रेरोड येथे हार्डवेअरचा व्यवसाय करत असून कामाच्या ठिकाणीच या दोघांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 13 ए टाईप येथील एका 38 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. सदर व्यक्ती NNMT मध्ये ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 14 अमृतवेल अपार्टमेंट येथील 33 वर्षीय महिलेचे COVID-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. सदर महिला सायन हॉस्पिटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 1 एस सिटी एव्हेन्यू बिल्डिंग येथील 81 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही महिला सायन कोळीवाडा येथे राहत असून 15 मे रोजी पनवेल येथील आपल्या मुलीकडे राहण्यास आलेली आहे. सायन कोळीवाडा येथेच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 20 साई आशिष अपार्टमेंट येथील 39 वर्षीय एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. सदर महिला नेरूळ येथील एका हॉस्पिटलमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. नवीन पनवेल सेक्टर 5 ए हरिमहल सोसायटी येथील 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. ही व्यक्ती तळोजा येथील दीपक फर्टिलायझर येथे कार्यरत असून त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 21 शुभा आर्केड बिल्डिंग येथील एका 36 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. या महिलेची एक नातेवाईक याआधीच COVID-19 पॉझिटिव्ह आलेली आहे. तिच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कळंबोली सेक्टर 1 ध्यान सोसायटी येथील 41 वर्षीय व्यक्तीला कोरोना झाल्याचं स्पष्ट झालंय. ही व्यक्ती नवीन मुंबई येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत असून शेडुंग टोलनाका येथे काम करीत होती. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. रोडपाली सेक्टर 20 सन सिटी रेवा सोसायटी येथील 30 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित झाली आहे. सदर व्यक्ती महापे मिलियन बिझनेस पार्क येथे मेडिकल सप्लायर्स म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 35 साई पूजा आर्केड येथील 38 वर्ष एक व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आली आहे. ही व्यक्ती चेंबूर येथील HDFC बँकेत कार्यरत असून कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 7 जयगणराज सोसायटी येथील एकाच कुटुंबातील दोन व्यक्ती COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. यांच्या शेजारील एक महिला COVID-19 पॉझिटिव्ह आलेली होती. तिच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर 11 महादेव पाटील सोसायटी येथील 26 वर्ष व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या सोसायटीमधील एकूण 4 व्यक्ती याआधी COVID-19 पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्यापासूनच या व्यक्तीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. तर कळंबोली सेक्टर 15 ब्लॅक स्मिथ कॅर्नर येथील 47 वर्षीय कोरोनाबाधित महिलाचा दुःखद मृत्यू झालाय. सदर महिलेला या अगोदरपासूनच टायफॉइडचा त्रास होता. तर तसेच आज महापालिका क्षेत्रातील कामोठे येथील 7, कळंबोली येथील 3, खारघर येथील 2, नवीन पनवेल येथील 2, तर पनवेल येथील 1 अशा एकूण 15 कोरोना बाधितांनी आपला लढा यशस्वीपणे लढत कोरोनावर मात केला आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.